आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे 505 नवे रुग्ण सापडलेत, मात्र सुदैवाने एकाचाही मृत्यू झालेला नाहीये, तर 6087 सक्रिय रुग्ण सध्या आहेत। तर आपण पाहतोय सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 505 इतकी आहे, मात्र मृत्यू एकाचाही झाला नाहीये, त्यामुळे खरं तर ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। आणि सोबतच उपचार घेत असलेले रुग्ण हे लवकरात लवकर बरेही होत आहेत। तर कोविड लशीचा बूस्टर डोस चांगल्यापेक्षा जास्त नुकसानच करू शकतो असा दावा आता एम्सच्या डॉक्टरांनी केलाय। अनेक तज्ञ आणि डॉक्टर लोकांना जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत। ज्यांनी बूस्टर डोस घेतलेला नाही त्यांना ते घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मात्र दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉक्टर संजय राय यांनी म्हटलंय की बूस्टर डोस जास्त नुकसान करू शकतो। बूस्टर डोस किती प्रभावी ठरेल यावर कोणतंही संशोधन झालेलं नाहीये असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। तर आपण पाहतोय बूस्टर डोस हा जास्त नुकसान करू शकतो असं एम्सचे डॉक्टर म्हणत आहेत, त्यामुळे वारंवार बूस्टर डोस घ्या। बऱ्याच ठिकाणी अनिवार्य केला गेलेला आहे बूस्टर डोस, मात्र बूस्टर डोस नुकसान करू शकतो असं एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलंय। आणि यानंतर आता एक दिलासादायक बातमी आहे। देशासह राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसते। तर काल मुंबईमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये। देशात गेल्या 24 तासात 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। देशावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट असताना मार्चपासून या रुग्णसंख्येत वाढ होत होती, आता मात्र काल तुलनेत कमी रुग्ण सापडल्यानं सर्वांना दिलासा मिळालाय।